नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर निवृत्ती राठोड, कर्मवीर काकासाहेब वाघ, कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, पिंपळगाव, बसवंत. मागील तासामध्ये आपण प्राकृतिक भूगोलाच्या शाखा यावरती चर्चा केलेली आहे. आज आपण पृथ्वी प्रणाली अर्थात अर्थ सिस्टम यावरती आज आपण चर्चा करणार आहोत. सुरुवातीला आपण सूर्यकुलाविषयी माहिती घेऊया. द सोलर सिस्टम. टॉलेमी यांनी इसवीसनपूर्व 240 पृथ्वी केंद्र हा सिद्धांत मांडला होता आणि हा सिद्धांत जवळपास 15व्या शतकापर्यंत तशाच्या तशाच त्या ठिकाणी अस्तित्वात होता. या सिद्धांतानुसार पृथ्वी ही केंद्रभागी असून तिच्याभोवती सर्व नक्षत्रे, सर्व ग्रह आणि उपग्रह फिरतात अशी कल्पना प्रचलित होती. परंतु पुढे कालांतराने 1843 सूर्य केंद्र सिद्धांत त्या ठिकाणी मांडण्यात आला. 1843 पोलंडमधील खगोलशास्त्रज्ञ कोपरनिकस यांनी या मताचे खंडन केले आणि सूर्य हा केंद्रभागी असून पृथ्वी व इतर ग्रह सूर्याभोवती फिरतात असे मत मांडण्यात आले आणि ते खरेही ठरले. टॉलेमी यांनी मांडलेला हा सिद्धांत इसवीसनपूर्व 240 मांडला होता. त्यांच्या मते पृथ्वी ही केंद्रभागी असून पृथ्वीच्या भोवती सर्व त्या ठिकाणी ग्रहे फिरतात, लघुग्रहे फिरतात असं त्यांचं मत होतं. परंतु 1843 खगोलशास्त्रज्ञ कोपरनिकस यांनी या मताचं खंडन केलं आणि सूर्य हा केंद्रभागी असून सूर्याच्या भोवती हे सर्व ग्रह उपग्रह फिरतात असं मत मांडलं. आणि या मताला गॅलिलिओ यांनी दुजोरा देखील त्या ठिकाणी दिलेला आहे आणि हे मत आज रोजी देखील खरं देखील ठरलेलं आहे. सूर्यकुलातील पृथ्वीसह एकूण 8 ग्रहे व प्लेटो यांचा जर आपण जर विचार जर केला तर एकूण 9 ग्रहे आहेत असं आपल्याला या ठिकाणी म्हणावे लागेल. सूर्यमाला हे सर्व ग्रह उपग्रह सूर्याभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे भ्रमण करीत असतात. सूर्य आणि त्याभोवती फिरणारे ग्रह उपग्रह त्यांचे उपग्रह मिळून सूर्याच्या तयार होणाऱ्या कुटुंबाला सूर्यकुल किंवा सूर्यमाला किंबहुना सोलार सिस्टम असे म्हणतात. ही या ठिकाणी सोलार सिस्टमची एक इमेज दिलेली आहे. या इमेजमध्ये प्रामुख्याने हा सूर्य आहे. सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह बुध, त्यानंतर शुक्र आणि त्यानंतर पृथ्वी. म्हणजे सूर्यापासून प्रामुख्याने 3र्या क्रमांकावरती पृथ्वी आहे आणि त्यानंतर पुढे त्या ठिकाणी मंगळ ग्रह आहे, गुरुग्रह आहे. अशा पद्धतीने प्रामुख्याने ही त्या ठिकाणी सोलार सिस्टम आहे. या सोलार सिस्टममध्ये प्रामुख्याने 8 ते 9 ग्रहांचा त्या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे. सूर्यकुल, सूर्यकुलाची पुन्हा त्या ठिकाणी व्याख्या आपल्याला मांडता येईल. केंद्रस्थानी असलेल्या सूर्याभोवती सतत परिक्रमण करणारे ग्रह उपग्रह लघुग्रह उल्का धूमकेतूंनी बनलेला एक विशाल परिवार म्हणजे सूर्यकुल होय. सूर्यकुलातील सूर्यापासून बुध हा सर्वात जवळचा ग्रह आहे आणि शुक्र त्यानंतरचा ग्रह आहे आणि तर 3र्या स्थानाचा जर आपण विचार जर केला तर 3र्या स्थानावरती पृथ्वी हा ग्रह आहे. पृथ्वी आणि सूर्यापासूनचे अंतर जवळपास 15 कोटी किलोमीटर अंतर असून तिचा सरासरी व्यास 12,750 किलोमीटर आहे. पृथ्वीचा सरासरी व्यास 12,750 किलोमीटर आहे. डायमीटर 12,750 किलोमीटर आहे असं आपल्याला या ठिकाणी नमूद करणं गरजेचं आहे. पृथ्वीला स्वतःच्या आसाभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी 24 तास लागतात. म्हणजेच त्या ठिकाणी दिवस आणि रात्र ही जी प्रक्रिया जी आहे ही प्रक्रिया होण्यासाठी त्या ठिकाणी 24 तास लागतात. तर सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी 365 दिवस लागतात. म्हणजे यामुळे त्या ठिकाणी ऋतूचक्राची निर्मिती होते. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा अशा प्रकारे ऋतूचक्र त्या ठिकाणी या परिभ्रमणमुळे त्या ठिकाणी निर्माण होतात. पृथ्वीभोवती सुमारे 960 ते 1220 किलोमीटर उंचीपर्यंत वातावरण आहे. पृथ्वीचा पृष्ठभाग लगेचच पृथ्वीच्या पृष्ठभागालगतच वातावरणात ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड, ओझनवायू, धुलीकण आणि बाष्प मोठ्या प्रमाणामध्ये आढळते. म्हणजेच आपण या ठिकाणी वातावरणाचा विचार करत आहोत. चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे. सूर्यकुलातील सर्वात मोठ्या उपग्रहाचा व्यास 3,475 किलोमीटर असून त्याचा पृष्ठभाग उंच सखल स्वरूपाचा आहे. जसं पृथ्वीचा पृष्ठभाग उंच सखल स्वरूपाचा आहे तसंच त्या ठिकाणी चंद्राचा पृष्ठभाग देखील तशाच स्वरूपाचा आहे. चंद्र पृथ्वीपासून जवळपास 385,000 किलोमीटर अंतर आहे. तो पृथ्वीभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असताना जवळपास 27 दिवस आणि 7 तासात त्या ठिकाणी एक परिभ्रमण त्या ठिकाणी पूर्ण करत असतो. याच काळात स्वतःभोवती एक प्रदक्षिणा देखील पूर्ण करतो. चंद्रापासून पृथ्वीला प्रकाश मिळतो.
पुढे आता आपण पृथ्वीची निर्मिती यावरती आपण डिस्कशन करणार आहोत. पृथ्वीची निर्मिती ही 454 कोटी वर्षापूर्वी झाली असावी असं शास्त्रज्ञांचं मत आहे. सुरुवातीच्या काळामध्ये पृथ्वी उष्णरूप अवस्थेमध्ये होती. नंतर उष्णता उत्सर्जन प्रक्रियेमुळे ती थंड होत गेली. पृथ्वी थंड होत असताना तिच्यातील विविध वायू बाहेर पडले. पृथ्वी थंड होण्याच्या क्रियेत सर्वात पहिल्यांदा वातावरणाची निर्मिती झाली. त्यानंतर भूपृष्ठ घन होऊन मृदावरण किंबहुना शिलावरण निर्माण झाले आणि तदनंतर पृथ्वीच्या पृष्ठभागावर ज्या ठिकाणी खळगे होते अशा ठिकाणी पाणी साठवून मोठमोठ्या महासागराची निर्मिती झाली, म्हणजेच त्या ठिकाणी जलावरण तयार झालं. आणि त्यानंतर सर्वात पहिल्या सजीवाची उत्पत्ती झाली जलामध्ये. अशा प्रकारे हळूहळू जीवावरण तयार झालेलं आपल्याला दिसून येतं. अर्थ सिस्टममध्ये प्रामुख्याने ही एक इमेज दिलेली आहे. ही प्रामुख्याने एक ग्लोब आहे, पृथ्वीचा ग्लोब आहे. पृथ्वीच्या ग्लोबचा जर आपण जर विचार जर केला तर प्रामुख्याने यामध्ये 4 आवरणांचा समावेश केला जातो. एक म्हणजे त्या ठिकाणी जलावरण, दुसरं त्या ठिकाणी वातावरण, तिसरं त्या ठिकाणी शिलावरण आणि चौथं म्हणजे त्या ठिकाणी जीवावरण. अशा प्रकारे ही जी काही 4 आवरणं आहेत, या 4 आवरणामध्ये इंटरॅक्शन होत असतं, परस्पर त्या ठिकाणी संबंध होत असतो आणि परस्पर संबंधातून ही अर्थ सिस्टम जी आहे ती अर्थ सिस्टम त्या ठिकाणी कार्यान्वित होत असते, चालत असते. सुरुवातीला आपण शिलावरणावरती डिस्कशन करूया. लिथोस्फिअर शिलावरणामध्ये पृथ्वीचे अंतरंग, खडकाचे प्रकार, भूरचना, भूकंप, ज्वालामुखी, पृथ्वीवरील प्रथम, द्वितीय आणि तृतीय श्रेणीचे भूरूपे, त्याचबरोबर बाह्यकारक शक्तीचे अपक्षय म्हणजेच त्या ठिकाणी विदारण, अपक्षरण म्हणजे त्या ठिकाणी शरण कार्य किंवा खनन कार्य, त्याचबरोबर त्या ठिकाणी वहन, निक्षेपण इत्यादी कार्य, त्याचबरोबर अनाच्छादन क्रिया, शरणचक्र संकल्पना इत्यादी घटकांचा सविस्तर अभ्यास प्रामुख्याने शिलावरणामध्ये किंबहुना लिथोस्फिअरमध्ये केला जातो. तदनंतर त्या ठिकाणी वातावरण, यालाच आपण ॲटमॉस्फिअर देखील म्हणू शकतो. हवामानशास्त्रात हवा व हवामान याबरोबरच हवेचे तापमान, दाब, आर्द्रता, वारे, वाऱ्याचे प्रकार, वृष्टीचे प्रकार, मेघांचे प्रकार, वायुराशी, पृथ्वीवरील भिन्न भिन्न प्रकारचे हवामान आणि उपयोजित हवामानशास्त्र इत्यादी घटकांचा अभ्यास प्रामुख्याने वातावरणशास्त्रामध्ये केला जातो. पुढे आपण त्या ठिकाणी जलावरणाचा विचार करूया. याला हायड्रोस्फिअर असं देखील म्हटलं जातं. जलावरणामध्ये पृथ्वीवरील जे काही मोठमोठी समुद्र आहेत त्या समुद्रांचं म्हणजेच महासागरांचं वितरण, त्या सागरांची सागरतळ रचना, सागरांतर्गत असणारी भूरूपे, सागरजलाचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म, सागरजलाचे तापमान, क्षारता, सागरजलाच्या हालचाली, सागरी निक्षेप इत्यादी घटकांचा अभ्यास प्रामुख्याने जलावरणामध्ये केला जातो. याला हायड्रोस्फिअर असं देखील म्हटलं जातं. तदनंतर पुढे जीवावरण, याला बायोस्फिअर असं म्हटलं जातं. जीवावरणामध्ये पृथ्वीवरील वनस्पती, प्राणीजीवनांचा अभ्यास केला जातो. त्याचबरोबर वनस्पती व प्राणी यांचे प्रकार, त्यांचे प्रादेशिक वितरण, त्यांचं पर्यावरणाशी असणारं समायोजन, त्यांचं आर्थिक असणारं महत्त्व इत्यादी घटकांचं अध्ययन प्रामुख्याने जीवावरणामध्ये केला जातो. म्हणजे प्रामुख्याने पृथ्वी प्रणालीचा आपण जर विचार जर केला तर पृथ्वी प्रणालीमध्ये प्रामुख्याने या 4 आवरणांचा त्या ठिकाणी समावेश केला जातो. आणि हे 4 आवरणांचा एकमेकाशी त्या ठिकाणी परस्पर संबंध असतो आणि इंटरॅक्शन परस्पर संबंध प्रस्थापित होऊन ही आपली पृथ्वी प्रणाली जी आहे ती पृथ्वी प्रणाली त्या ठिकाणी कार्यान्वित होत राहते. ओके, थँक्स.